वर्षाप्रमाणे बलिप्रतिपदा अर्थात पाडव्याच्या निमित्त गिरशैवलिंगात गवळी समाजातर्फे सगर पूजन हा उत्सव साजरा करण्यात येतो. महाभारत काळापासून श्रीकृष्ण भगवान यांनी गोधनाचं रक्षण करण्यासाठी पर्वत उचलला होता आणि तेव्हापासून या सगराची परंपरा सुरू आहे. गवळी समाजाच्या पारंपरिक व्यवसायात रेडा आणि म्हैस हे पाळीव प्राणी असल्याने लक्ष्मीचे स्वरूप असलेली म्हैस आणि यमराजाचे वाहन असलेले रेडा यांना पूजन करण्यात येते. शहरातील ऐतिहासिक अशा सोनी विहिरीजवळ मानकरीच्या माध्यमातून या ठिकाणी पूजन होत असतं. रेडे सलामी देतात आणि म्हशी नतमस्तक होतात शिवशरणार्थ असं संबोधून गवळी समाजातील सगर उत्सवाची परंपरा आजही कायम आहे. इंटरनेट आणि या मोबाईलच्या दुनियेत देखील शेकडो वर्षापासून सगर उत्सवाची परंपरा आमच्या वीरशैव लिंगात गवळी समाजाने पाठली आहे. नंदुरबारसह संपूर्ण महाराष्ट्रात बलिप्रतिपदेला पाडव्यानिमित्त सगर उत्सव हा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो.